नमन कर तो गन रायला प्रथम नमन गन रायला आई भवानीला वंदन राष्ट्र संताला वंदन राष्ट्र संताला अभिवादन जिजा माते लजी जीर जी संजली तोर को अडालार जी। देशावर घोर संकट पसरलेलं होतं, सर्वत्र मोगलांनी थैमान घातलेला होता आणि या घोर संकटातून मार्ग निघेल की नाही याची कुणाला शाश्वती नव्हती। आणि मग लेख लखुजींची ती थोर सिंदखेड राजा माहेर जाधव घराण्याचा उद्धार घडविला तो धर्मवीर असा हिरा तिने जन्मला अभिवादन जिजाबाई लजी अभिवादन जिजा माते लगी जीर जी। सन 1598 ची गोष्ट आहे, विदर्भातील सिंदखेड राजाचे वतनदार लखुजी जाधव यांना कन्यारत्न झालेला आहे आणि त्याच कन्येचा पुढे भारतभर मग गौरव झालेला आहे। जन्म 12 जानेवारीला 1598 साला वैभव आले कुळाला 1605 साला लग्नाचा बेत ठरला माळ घातली शहाजी भोसले लजी जीर जी माळ घातली शहाजी भोसले लजी जीर जी। वयाच्या 8व्या वर्षी जिजाऊंचे शहाजी राजांसोबत लग्न झाले आणि इतक्या कमी वयात स्वराज्याचे स्वप्न पाहून त्याला सत्यात उतरवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे। मुघलांचा अतिरेक झाला होता अहंकार माजला खंत वाटे जिजाऊच्या मनाला तिने नवस असा बोलला जगदंबे पुत्र दे मला तुझा आशीर्वाद दे त्याला नाश दुष्टांचा करण्याला दोहाळे लागले जिजाऊला पावली जगदंबा नवसाला जन्म शिवरायांचा झाला रजी जी रजी जन्म शिवरायांचा झाला रजी जी रजी। सूर्याच्या तेजस्वी किरणांना ही लाजवेल अशा सूरवीर शिवबांचा जन्म झालेला आहे। लहानपणापासूनच दानपट्टा तलवारबाजी घोडसवारी अशा तालीमी जिजाऊ शिवबांना देत आहे। संस्कार देऊनी थोर शिवबाला केल शूरवीर पुत्र असा केला तयार वार केला शत्रूवर निजामशाहीची झाली हार झेंडा रोविला गडावर जी जी रजी झेंडा रोविला गडावर जी जी रजी। आपल्या छोट्याशा शिवबाला जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज बनवला, त्यांचा राज्याभिषेक याची देही याची डोळा पाहिला आणि मग 1674 या जगाचा त्यांनी निरोप घेतला। जणू काय स्वराज्यासाठीच त्या जगत होत्या की काय। धन्य त्या मासाहेब धन्य त्या जिजाऊ माता। सन 1674 माहे जून तारीख 17 दृष्ट काळ बघा तो आला आई जिजाऊला घेण्याला प्राण ज्योत दिवावी झाला अस्त सूर्य मातेचा झाला जी 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 अस्त सूर्य मातेचा झाला जी जी रे जी
मस्त जिजाऊंचा झाला जी जी रे जी, हस्तराज मातेचा झाला जी जी रे जी।